नमस्कार मित्रांनो आपल्या स्मार्ट मॅथ सायन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण सेतू अभ्यासक्रम यामधील सात्वी विज्ञान यामधील कृतीपत्रिका चोवीस पाहणार आहोत तुमच्या घरी कोणकोणत्या उपकरणांमध्ये चुंबकाचा वापर केला आहे त्याची यादी करा तर फ्रीज मोबाईल विद्युत घंटा म्हणजेच दारावरची बेल यामध्ये चुंबकाचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आसपासच्या पदार्थामधून चुंबकीय पदार्थ व अचुंबकीय पदार्थ ओळखा आणि तक्त्यामध्ये त्याचे वर्गीकरण करा चुंबकीय पदार्थ यामध्ये निकेल कोबाल्ट लोखंड अचुंबकीय पदार्थ लाकूड रबर प्लॅस्टिक ग्लास चित्रांमध्ये दिलेल्या चुंबकाच्या आकारावरून नाव लिहा व तुमच्या घरात ते कुठे वापरले जात आहेत हे मोठ्या व्यक्तीकडे जाणून घ्या आणि त्या वस्तूचे नाव लिहा तर पहिली आकृती आहे नालाकृती चुंबक दुसरी आहे सिलेंड्रिकल चुंबक तिसरी आहे चकती चुंबक आणि पट्टी चुंबक असे का होते पिन होल्डर उलटा धरला तरी त्यामध्ये ठेवलेल्या टाचण्या खाली पडत नाही पीन होल्डरमध्ये चुंबक बसवलेले असते आणि या टाचण्या चुंबकाकडे आकर्षल्या जातात त्यामुळे पिन होल्डर उलटा धरला तरी त्यामध्ये ठेवलेल्या टाचण्या खाली पडत नाहीत फ्रिजचे लावत असताना एका ठराविक अंतरावर ते आपोआप बंद होते आणि पुन्हा ओढल्याशिवाय उघडत नाही दारामध्ये चुंबकात असते आणि हे एकमेकांना आकर्षित करते त्यामुळे फ्रीजचे दार लावत असताना एका ठराविक अंतरावर ते आपोआप बंद होते आणि पुन्हा ओढल्याशिवाय उघडत नाही चित्रात दिसणाऱ्या यंत्राचे नाव लिहा व त्याचा वापर कुठे कुठे होते ते शोधून लिहा इथे चित्रामध्ये हो का यंत्र दर्शवले आहे आणि या होका यंत्राचा उपयोग दिशा दर्शवण्यासाठी केला जातो